I'm gonna make you mine.
तुला माहिती नाही ना? अरे पहिला खंडोबा पाली जा हो।
पहिला खंडोबा परीचा नंतर खंडोबा जिजुरीचा पैसा जागरण केलं पाणी गावाला महाराज आणि पाणीचा खंडोबा जिजुरीला कसा आला ते सुद्धा माहिती नाही. आता मला माहित आहे तुला शहाण्याला विचारलं असतं का नाही हे सगळे बावलं ते तू हुशार आहे उपटणार आहे बघ तुला थोडी जरा हुशार नाही का तो आता पहिल्यांदाच गेला म्हणजे पाणीचा खंडोबा जिजुरीला कसा आला हे तुला माहित आहे नक्की कसं रे टाटा सुमो कोणी सांगितलं वाडीवाड्यातला खंडू धोंगड्या कोणचा द्वारकाबाईचा द्वारकाबाई नाही म्हणून द्वारकाबाई द्वारकाबाईचा तिला सकाळी नाही दिलं तू चांगलं घरी मुस्कट कुठे अरे तो खंड नाही रे पाणीचा खंडोबा जिजुरीला कसा आला सगळे देवाचेच भक्त आहे पण देवाचा जर म्हणून भक्त पाहिला असेल ऐका तो संगमनेरचा होलम राजा वर्षाची वर्षाला जायचा पाणी गावाला आला शिवाच्या वयाला हो वयाला निघाली जावन त्याला पाणी गावाला काय बोलू लागला पाणीच्या देवाला बाई हे पाणीच्या देवा भरपूर वर्ष सेवा केली 80 वर्षाचं वय झालं ना मला काय तुमच्या भेटीला येत नाही तेव्हा देवा तुम्ही एक दिवस तरी माझ्या संगमनेरला यायला पाहिजे आणि महाराज चिंता पहिली त्या पालीच्या खंडोबाला का संगमनेरचा भावा भक्त आपल्यासाठी पाय पाय वारी करतो संगमनेर ते पाली म्हणजे साधा अंतर नाही 140 किलोमीटर पाय वारी करायचा म्हणून काय आधी त्या पाणीच्या खंडोबाला काय बोलू लागला ते म्हणलं होलम राजाला होलम राजा होलम राजा तुझ्या संगमनेरला येणार बोलत खरी परंतु एक माझी आटे संगमनेरापर्यंत तू पुढे चालायचं आणि मी तुझ्या पाठीमागे चालणार पण त्या संगमनेरापर्यंत पाठीमागे फिरून बघायचं नाही ऐका त्या गावाला काय झालं देवपाली मधून निघालं संगमनेरचं भलम राजा पुढे चालू लागला देव त्याच्या पाठीमागे चालू लागले पाणी मधून खंडोबा निघाला शिखर शिंगणापूर पैठण मार्गे महाराज मोरेगाव मधून देव पंढरपुरी आले हो पंढरपुरामध्ये आल्यावर देव त्या पंढरपुरामधून निघाले आपल्या पाठीमागे माणसाच्या मनात शंका नसावी शंका पायाने पुष्टी करत असत्या शंका त्या होलम राजाच्या मनात आली देव खरंच आपल्या पाठीमागे आहे किंवा नाही होलम राजाला पाठीमागे फिरून पाहिल्यावरी देवाने तिथे बसवली संगमनेरच्या भावाने पाठीमागे फिरून पाहिल्यानंतर देव जिजुरी सोडून संगमनेरामध्ये आले असते आणि आपल्याला जिजुरी जायची म्हणून पहिल्या नगरांच्या केलं पाणी गावाला म्हणून महाराज दुसऱ्या नगरात केलं जिजुगडाला तिसरं नगरं पंढरपुरी आणि चौथं नगरं खंडोबाने पुढे केलं तुला माहितीये का चौथं नगर केलं गे ऐका तुळजापुरी बहिणीच्या घरी खंडोबाची बहीण तुळजापूरची भवानी ऐकलं कधी काय म्हणून महाराज देवाने चौथं जागर तुळजापुरी केलं का केलं ऐकलं गेले तुमचा लय मोठा पसारा लय मोठा पसारा असं हा तुमचं रे ऐकलं का म्हणलं देवा हा खरंच लय मोठा पसारा आहे म्हणजे आमचा नाही मोठा मा भाऊ म्हणतो ना अगदी बरोबर तुझं तुम्ही दोघं बघ असं म्हणजे आमचा नाही मोठा पसारा मोठा असं तुमचं कसं आहे आमचं कसं आहे आम्ही दोघंच भाऊ ना आमच्या दोनच बहिणी म्हणजे आमच्या बहिणी सांगेल तुम्हाला आमचा लय पसारा वाटला नक्की चांगलं चांगलं खेळी जा थोडेसे बरं म्हणजे तुमचे तुम्ही दोघं भाऊ आम्ही दोघं भाऊ दोन बहिणी कोणते रे एक तुळसाई एक माळसाई माळसाई एक तुळसाई सख्या बहिणी सख्या बहिणी कुठे द्या
इवादी ना कच्चियों बुडवाल बसी दुसरी तिचा शेजारी तोंडाला रुमाल का काय बांधील काय माहिती असं का रुमाल का काय मास्क 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 कार्पल म्हणजे या दोन बहिणी सख्या सख्या तुम्ही दोघं या तरी बहिणी दिसते तुम्ही नाही मला वाटते एक बापाचे दिसते दोघं लय मोठा फरक आहे तुमच्या म्हणजे या दोन बहिणी या पुढे गेले या बहिणी विचारलं का म्हणजे या सख्या बहिणी तुमच्या दोनच बहिणी आमचा लय मोठा पसारा तुळजापूरची भवानी कोल्हापूरची लक्ष्मी महाराजांची रेणुका अर्ध्या पिता जीवनीची अंबाबाई अशा माझ्या खंडोबाच्या साडे तीन पिठाच्या चार बहिणी म्हणजे तुम्ही दोघं भाऊ आणि ह्या दोन बहिणी नक्की कारे पण मला एक शंका रे तुमच्यात वडील कोण मोठा कोण वडील तू वडील मी वडील अरे नक्की सांग ना म्हणजे तू वडील अरे वडील कोण मी वडील तो मोठा म्हणजे तू वडील मी वडील हा मोठा हा मोठा कसा काय तरी म्हणलं गावामध्ये फरक का पडला आमच्या हा बाप मेला एक वर्ष मोठ्या बाबा कुठे आला अख्खा गाव चार झालं बाप म्हणून एक वर्ष झालं आणि शिंदी नक्की तर कसं झालं मला आलं लोकांना वाटलं कुणीतरी मोठ्या बाबा पोटी आणि वाडीवर्यात मध्ये रहिवासी झाला म्हणजे एक वर्षानं झाला सगळा गाव म्हणू लागले कुणीतरी मोठ्या बाबा कुठे आला हा म्हणजे अमोठ्या बाबा असं का रे तुम्ही या बहिणींना कधी आणायला जाते का नाही याच्यात कोणची बांधती दिसते तुम्हाला तोंडाला बांधली म्हणून खाली कोण घालते म्हणजे हिलेच बांधती म्हणजे जर कधी तुम्ही ती पोळीला आणाय गेले गेलो आम्ही ती पोळीला आणाय जात नाही पण त्या मुलगी म्हणते या माझ्या मोठ्या बाबाची मुलगी ना ही पोरगी असं का काय म्हणते ती म्हणते पप्पा आत्याला आणायला असं आणि जर कधी तुम्ही ती पोळीला आणाय गेले आम्ही कधी ती पोळीला आणाय गेलो घरात काय करणार जातो विचारित नाही पाणी नाही काय नाही का नाही भाऊ आला कसा काय कसा उन्हातून आला ऊन आमचे पाय सुद्धा फुफुट्याचे घरात पाय का दारात पाय का दारात पाय भाऊ वाटा नाही तिला वाटलं चार दिवसा मठ्ठा का तुय म्हणजे बकऱ्याचं नाही कात वाटा मग जमिनी म्हणजे चहा पाणी नाही काही नाही घालत पाय का धारत पाय जमिनी तू जरा बरा दिसतोय पण आलेची का तुम्हाला असं म्हणजे जमिनीत वाटा मग अरे त्यांचं सुद्धा बरोबर आहे आपल्या काय एवढा मोठा समृद्धी हवे झाला कंपन्या झाल्या जमिनीचे भाव वाढले बहिणीची आखी नीतिमत्ता बिघडून गेली असं का म्हणजे ह्या दोन बहिणी तुम्ही दोघं भाऊ असं अरे बाबा ह्या बहिणीने विचारलं माझ्या खंडोबाच्या चार बहिणी तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी भाऊरगडची तुळजापूरची आई भवानी आमच्या पिताची वणीची अंबाबाई अशा माझ्या खंडोबाच्या चार बहिणी म्हणून चौथं जागरण केलं तुळजापुरी बहिणीच्या घरी पाचवं जागरण म्हणलं भोळ्या भक्ताच्या घरी भोळ्या भक्ताच्या घरी खंडोबानी जागरण म्हणलं अरे देव नाही देवरी केली निमगाची